गोपाळ भट्टा सोबत खेळतो आणि दुसऱ्या बाजून नवक्या खेळाडू भरण असलेला एका बाजून एका ताकदीवर हुकमे एक्क्याशी ज्या फलंदाजी करतो गजानन सूर्याजी आणि त्याच्या बरोबर राजन उर्फ डेके हे दोन्ही मात्र संघाचं प्रतिनिधित्व करतायत. प्रथमतः नाणेफेक विजय होतोय अभिस्फोट वेंगुर्ला संघ आणि समीर इलेव्हन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. मगाशी सामने तेजस सुलेखाचं थोडस खराब शतक आणि एकमात्र गोटे झेल सोडतोय. बऱ्याचदा क्रिकेटमध्ये म्हटलं जातं काकाजी कॅच एस लो भाई मॅच एस लो आणि कोडी कुठे तरी चूक करतोय नौका खेळाडू. आणि थोडासा जरी शेवटच्या षटकामध्ये 20 धावा या तेजस सुलेखाने दिल्या असता तरी मॅच साई स्पोर्ट्स संघाच्या बाजूने रंगली असते कारण हार्ड हिटर विस्फोटक फलंदाज साई स्पोर्ट्स संघाच्या कोट्यामध्ये तर दुसऱ्या बाजूने अनुभव पण नवक्या खेळाडूने एक सुंदर पद्धतीचं प्रदर्शन फ्रेंडशिप मातोंड संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालं आणि दोन्ही संघांच्या समीर इलेव्हन अडेली संघ आपला अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. गोपाळ भट्ट आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. गोपाळ भट्टाला विनंती करतोय समीर इलेव्हन अडेली संघ समीर इलेव्हन अडेली संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. वारंवार सूचना करतोय सूचनांचं पालन करा बराचसा वेळ होतोय. ज्यावेळी 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल त्यावेळेस मात्र सामन्याला सुरुवात होईल. समीर इलेव्हन अडेली संघ गोपाळ भट्ट आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. पाच षटकांचा सामना एका बाजूनं थोडीशी पहिल्या सामन्यामध्ये नाईक सर फायटिंग टोटल आणि दुसऱ्या सामन्यावर डोंगरावीर धावसंख्येचा धावफलक. आता मात्र तिसरा सामना रंगतोय निर्णायक सामना रंगतोय मैदानामध्ये. सहकारी आमचे ट्वेल्थ मॅन बहुतेक करून संतोष सावंत दिसतायत रंधपवर. संतोष खूप खूप स्वागत तुझं कॉमेंट्री बॉक्स मधून आपण करतोय. तोरे त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. अभिस्फोट वेंगुर्ला संघ राजन केरकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सर्व तमाम क्लासिकांचं या वेंगुर्ला नगरे छत्रपती कलाक्रीडा मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा क्रिकेटचा रणसंग्राम 10 संघ सहभागी होत आहेत आणि रविवारी 24 तारखेला या रणसंग्रामामध्ये एकमात्र संघ विजेता होणार. सुंदर अशा ट्रॉफीवर कोणत्या संघ नाव कोरणार ती मात्र आलेली वेळ ठरवणार. पण तृतीय सामने मैदानामध्ये होत आहेत. आतापर्यंत 2 सामन्यांचं एक मात्र पारद बघितलं तर फ्रेंडशिप माटोन आणि मात्र जीएमसी रेडी संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि पहिला सामना बरोबरी सुटतोय आणि 1-1 या गुणाने या ठिकाणी पुढे सरकतोय. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते आणि कॉमेंट्री बॉक्सच्या एन कडनं मात्र रवी तुळसकर एक अनुभवानं नटलेला गोलंदाज सज्ज होतो. तर स्ट्रायकर एंडला जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव गोपाळ भट्ट नॉन स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय तो सचिन टक्कर. डाव्या हाताचा फलंदाज युवा खेळाडू एका बाजूने अनुभवी खेळाडू. सामन्याला सुरुवात होते. सुंदर पद्धतीचा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आल्या आल्या मोठा फटका लॉग ऑनच्या डोक्यावरून एक गगनाला गवस्ती घालणारा मोठा फटका पाहायला मिळतोय. तो 6 धावानं स्वागत करतो रवी तुळसकरच डीजे. स्वागत होतोय षटकारानं व सांघिक धावपलं मात्र खातं खोलतोय. 6 धावानं गोपाळ भट्ट ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू झेलबाजची संधी थोडस गजानन सूर्याजी चूक करतोय. प्रयत्न सुंदर होता पण बऱ्याच झेल सुटतोय आणि झेल सुटल्यानंतर एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये होतोय आणि या 2 धावानं सांघिक धावसंख्या धावपलकावर लगावली जाते. ती 8 धावा या धावपलकावर. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले शतक प्रगतीपथावर 30 सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू. 2 खेळाडू या ठिकाणी कव्हर रिसमध्ये खेळाडू दिसतोय तो विठोबा टांडेल आणि डीप मिड विकेटला मात्र सागर सपकाळ दिसतोय. सुंदर पद्धतीचं चेंडू विदलांत कार्पेट पद्धतीचा मिड ऑफला सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात गजानन सूर्याजी वेगानं चेंडूपाशी बसतो चेंडूची परती करतोय. तोपर्यंत 2 फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या धावपलकावर लगावली जाते. ती 9 धावा धावपलकावर.
पहिलं शतक प्रगतीपथावर तीन चेंडूंचा बहुतेक करून खेळ समाप्त. दोन दोन चेंडूंचा तीन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सुंदर पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. नौक्या खेळाडूकडून सचिन डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पाशी बसतो, चेंडूची प्रती करतोय. तोपर्यंत दुसऱ्या दावीची तमाम संख्येला समाप्त करत एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावपलकावर लगावली जाते. ती दहा धावा या धावपलकावर. स्ट्रायकर एंडला एका षटकारात नटलेली खेळी साकारत गोपाळ भट्ट सज्ज होतोय. सुंदर पद्धतीचा खोलवर टप्प्याचा चेंडू विदलांद कार्पेट पद्धतीचा फटका काउक क्षेत्ररक्षक कॉर्नरला वेगाने चेंडू पाशी पोहोचतो. एक मात्र वाखाणने सोबत या ठिकाणी फेक करतोय. दोन फलंदाज दोन धावा पूर्ण करत सांघिक धावसंख्या धावपलकावर लगावले जाते. ते बारा धावा धावपलकावर पाच चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाला नटलेली खेळी चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आहे. खराब चेंडू एकेरी खराब चेंडू मात्र सीमारेषेबाहेर पटवायचा. एकेरी दुरी धावसंख्येनं धावपळ घालता ठेवावा या इरादानं गोपाळ भट्ट आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन स्ट्राईक करायला सज्ज होतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय. मिस टायमिंग फटका क्षेत्ररक्षक घेतोय. थोडासा मात्र प्रयत्न सुंदर करतोय पण नक्कीच संघासाठी मात्र तीन धावा मात्र वाचवतोय. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या धावपलकावर लगावली जाते. ती तेरा धावा धावपलकावर. पहिल्या वहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या चेंडूवर षटकार ढकलून स्वतःला कमबॅक करत एकेरी दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर लगावला जातोय. तो तेरा धावा या धावपलकावर. हॅलो तेरा धावा धावपलकावर. पहिलं वहिलं षटक समाप्तीच्या नंतर सलामीची जोडी सचिन टक्कर आणि त्याच्या जोडीला एक अनुभवानं नटलेला टेनिस क्रिकेटचा ज्याला ढासून मात्र अनुभव तो गोपाळ भट्टा. कॉमेंट्री बॉक्स छत्रपती यांच्या दूरच्या दिशेनं मात्र गोलंदाज सज्ज होतोय. बहुतेक करून अजून एक अनुभवानं नटलेला खेळाडू गजानन सूर्याजी सज्ज होतोय. अजूनही 24 चेंडूंचा हा अजूनही खेळ बाकी. पहिल्या इनिंगचा 24 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. उर्वरित 24 चेंडूंमध्ये बराच मोठा धावपळ या ठिकाणी या खेळपट्टीवर लगवावा या इराद्यानं गोपाळ भट्ट सज्ज होतोय. नॉन स्ट्रायकर इंडला डाव्या हाताचा एक युवा फलंदाज ज्याला इमेजिन खेळाडू उदयोन्मुख खेळाडू म्हणून संबोधला जातो तो सचिन टक्कर सज्ज होतोय. पहिला चेंडू थोडासा लेफ्ट पद्धतीचा चेंडू टाकण्याचा इरादा. टप्पा पडल्यानं चेंडू थोडासा बाहेर जातोय. पंच दोन हात समांतर करून शिवर चेंडूचा इशारा करतायत. अतिरिक्त या स्वरूपात बोनसच्या स्वरूपात धावपलकावर धावसंख्या एक न मात्र पुढे सरकते. सुंदर पद्धतीचा स्वीपचा देखण्याला एक फटका थोडासा शफल होतोय आणि स्वीपचा फटका सुंदर मात्र पोहोचतो होतो. मात्र सीमारेषा नसते फाईन लेगला चेंडू जातोय आणि या चार धावानं सांघिक धावसंख्या धावपलकावर लगावली जाते. ती 18 धावा धावपलकावर. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला चेंडू स्वेर चेंडू बोनस स्वरूपाच्या धावसंख्येने एक दुसरा चेंडू थोडासा मात्र खराब चेंडू शॉटपुट प्रकारचा चेंडू शपल होतोय. सुंदर पद्धतीचा फटका फाईन लेगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक विठो पटाणा येतोय. सुंदर पद्धतीचा झेल टिपतोय आणि ऐन मोक्याच्या क्षणी सरते सरते मात्र झेल टिपतोय. मात्र वादळी खेळी मात्र गोपाळ भट्टाची एक षटकार आणि एक चौकार नटलेली खेळी येते संपुष्टात. डीजे आमचा ह्या वेंगुर्ला नगरीत आणि युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच देशांमध्ये या ठिकाणी मात्र आमचा आवाज या ठिकाणी पोचतोय. तो युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून गौरव सावंत आणि पूर्ण टीम आणि दुसऱ्या बाजूनं रत्नागिरीहून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आणि सुंदरसी साऊंड सिस्टीम संदीप किंद्रेकर वेंगुर्ला यांच्या वतीनं
पहिला पतंग उडतोय पहिला हादरा बसतोय तो मात्र समीर इलेव्हन आडेली संघाचा संघनायकाला मात्र पॅवेलॉनचा रस्ता गाठावा लागतोय. 18 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आणि सुंदर असड्डीचे ऑपरेटर शुभम पालव, खूप खूप स्वागत तुझं शुभम. स्ट्राइकर एंडला सचिन रिव्हर्सिपचा देखण्याला या फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू मात्र सिंहारेश अखेरच्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र प्रयत्न करतोय विठोबा तांडेल. प्रयत्न सुंदर होता पण वेगवान पद्धतीचा फटका पाहायला मिळाला आणि 4 धावांसाठी चेंडू निघतोय आणि 4 धावानं सांघिक धाव संख्या धावपलकावर लगावले जाते ते 22 धावाच्या धावपलकावर. स्पर्धेदरम्यान आमचे अजून एक समालोचक सन्माननीय राजाजी परब यांच्या ठिकाणी आगमन होतंय. राजाजी परब आपलं कॉमेंट्री बॉक्स मधून मी काका सामंत, मी योगेश परब आणि अशोक नाईक आपलं खूप खूप स्वागत करतोय. पुन्हा एकदा व्यवस्थितचा फटका पाहायला मिळतोय. पहिल्या प्रयत्नात रवी तुळसकर चूक करतोय. क्षेत्ररक्षकाचा कच्चा दुबळ मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा खराब होतो पाहायला मिळतोय. बॅकअप गोट्याचा सुंदर होतोय. एक या धाव संख्येनं मात्र धावपलक मात्र पुढे सरकतोय तो 23 धावा या धावपलकावर. धावपलकावर धाव संख्येचा डोंगर रचावा. 80 गाठावे 85 गाठावी या इराणं पहिल्या चेंडूपासून मोठे फटके बजे आणि स्टार अक्षय नावानं संबोधलाणारा अक्षय घाटव स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय जो या पूर्ण स्पर्धेमधील सर्वात महागडा खेळाडू. 35 पॉईंट त्याच्यासाठी खर्च केले पण थोडासा बाहेरचा चेंडू पॉईंटच्या येशेनं हलकासा गलीच्या येशेनं घेऊन काढावा. बॅट चिकट लागते चेंडू अभि वेंगुर्लेकर यांच्या हातामध्ये विसवला जातोय आणि ज्याला आल्या पावली मात्र माघारी परतावं लागतोय तो मात्र अक्षय घाटवायला पॅवेलियनचा रस्ता बघावा लागतोय. डीजे तो विघ्नेश अंदुरलेकर. सचिन ठाकर सुंदर पद्धतीची या ठिकाणी खेळी करतोय. स्पर्धेदरम्यान सचिन सातारडेकर एक अनुभवी खेळाडू याचं आगमन होत आहे. सचिन खूप खूप स्वागत तुझं कॉमेंट्री बॉक्स मधून. कोर्डेनकरनं सुंदर पद्धतीची गोलंदाजी गजानन सुरज करतोय. पहिला चेंडू पंकजा स्वेर चेंडू त्यानंतर 4 धावा आणि 2 मोठ्या फलंदाजांना पॅवेलियनचा रस्ता दाखवतोय तो झेलबादच्या स्वरूपात. गजानन सुरजी सुंदर पद्धतीच्या या ठिकाणी गोलंदाजी करतोय. शिक्क्याची गोलंदाजी म्हटलं जातं, शिक्क्याची गोलंदाजी गजानन सुरजीच्या मनगटातून पाहायला मिळते. दुसऱ्या शतकात प्रगतीपथावर धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा या धावपलकावर. सुंदर पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. विदलांत कार्पेट पद्धतीचा फटका डीप मेडिकल क्षेत्ररक्षक डी की चेंडू पशी पोहोचतोय. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये होतोय. क्षेत्ररक्षकाचा कच्चा दुवाहेरून दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित धावसंख्या होते ती. धावपलक मात्र 12 चेंडूंचा उर्वर पहिल्या इनिंग मधील 12 चेंडूंचा 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात धावपलकावर धावसंख्या लगावली जाते ती. 25 धावा या धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर सामना होतोय जेएमसी रेडी वर्सेस साई स्पोर्ट. दोन्ही संघांना या ठिकाणी रेडी राहायचंय. पहिला पुकार येतोय कॉमेंट्री बॉक्स मधून. जेएमसी रेडी वर्सेस साई स्पोर्ट. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा धावपलकावर. एका बाजूने नौका खेळाडू उभरता खेळाडू सज्ज होतोय सचिन ठाकर. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं स्क्रीनवर गोलंदाज बहुटेक करून संघाचा संघनायक राजन केरकर केरकर उर्फ डी की सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जातोय.
स्पर्धे दरम्यान वैभव फडशे यांचं तुझं आगमन होत आहे. खूप खूप स्वागत वैभव तुझं. बराच वेळात वेळ काढून या ठिकाणी स्पर्धेचा या ठिकाणी आनंद लुटतोय. सुंदर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. स्वतः आपला चेंडू पाशी पोहोचतोय. सुंदर पद्धतीचा झेल टिपतोय. एकेरी दुरी धाव संख्येची एका दुसऱ्या मोठ्या पटक्याची चौकाराची खेळ. नवक्या खेळाडूची खेळी येते संपुष्टात. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय. सचिन ठक्करला माघारी परतावं लागतंय. झेल बादच्या स्वरूपात तीन गडी बाद होत आहे. राजन केरकर सुंदर पद्धतीचा झेल टिपतोय. सन्माननीय वैभव फडशे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. कॉमेंट्री बॉक्स मधून वैभव आपलं खूप खूप स्वागत. नवीन फलंदाज बहुतेक करून पंकज जातोय नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला विघ्नेश आणि कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं सज्ज होतोय गोलंदाज डिकी उर्फ राजन. सुंदर पद्धतीचा मोठा पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक बघणाला गवसने घालणारा फटका. नजाकत बडा शॉट विघ्नेश के बल्ले से छह रन के लिए डीजे. थैंक यू डीजे. सुंदर पद्धतीचा चेंडू थोडा सॉफ्टिकच्या बाहेरचा चेंडू. सहा धावा आल्यानंतर निर्धाव चेंडू धावपलकावर घडला जातोय. पहिल्या चेंडू मध्ये गडी बाद नंतर सहा धावा आणि तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतोय. तीन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. तिसरं शतक प्रगती पथावर. सुंदर पद्धतीचा चेंडू थोडासा बाहेर जातोय. पंच दोन हात संबंध करून स्वर चेंडूचा इशारा करतायत. अवांतरच्या स्वरूपात या ठिकाणी धावपलकावर बोनस या धावसंख्या मात्र पुढे सरकतोय. एक या धावसंख्या धावपलक वधारला जातोय. तो 32 धावा या धावफलकावर. बॅट चिकट लागून चेंडू गली क्षेत्रामध्ये चेंडू विसावतोय. दीपक ठाकूर येतोय चेंडू पाशी. चेंडूची भरती करतोय. दोन फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. एक या धावसंख्या धावपलक पुढे सरकतोय. तो 33 धावा धावपलकावर. दोन ते तीन गडी मात्र झेलबाजच्या स्वरूपात माघारी परततायत आणि सरते सरते शेवटची जबाबदारी बहुतेक करून विघ्नेश्वर येऊन ठेपते. 33 धावा धावपलकावर. तिसरं शतक प्रगती पथावर. चार चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित दोन चेंडूंचा खेळ बाकी. बॅटचिकट लागून चेंडू पॉइंटच्या साईडनं गली क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक बहुतेक करून स्क्रीनवर गोट येतोय. वाकडण्याचा गो फेक करतोय. तोपर्यंत दोन फलंदाज दोन धावा पूर्ण करतायत आणि या दोन धावानं सांघिक धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. ती 35 धावा या धावफलकावर. सुंदर पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. एका दुसरा मोठा फटका. एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावफलक घालता राहतोय. पुन्हा एकदा बॅट चिकट लागून थर्डमॅन रिसामध्ये चेंडू जातोय. दीपक ठाकूर येतोय वेगानं चेंडूपाशी. चेंडूची परती करतोय. दोन फलंदाज सुरेखरित्या रनिंग बिटवीन करून एक धाव पूर्ण करतायत. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या धावपलकावर जाते. 18 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त होतोय आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या धावपलकावर जातोय. तो 36 धावा या धावपलकावर. तीन गड्यांच्या मोबदल दोन ते तीन मोठे फटके मारावेत. प्रतिस्पर्धी संघाचा इरादा अनुभवाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाच्या नवक्या खेळाडूंना या ठिकाणी मात्र रोखून ठेवायचं. या रवी तुरस्कर सज्ज होतोय.
स्पर्धे दरम्यान सन्माननीय सुरेंद्र चव्हाण यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. छत्रपती कला क्रीडा मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सर्व सुरेंद्र चव्हाण सर यांचं खूप खूप स्वागत करतोय. स्पर्धे दरम्यान सुंदर अस स्पर्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाईक सर सर्वात मोठी प्रीमियर लीग पाहायला मिळते ती वेंगुर्ला तालुक्यात. पहिला चेंडू थोडासा आखू टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. सन्मानपूर्वक खेळून काढतोय नवीन फलंदाज. निर्धाव टाकतोय मग पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर सा धाबा. स्वतःला कमबॅक करतोय. अनुभव एका बाजूने ढासून भरलेला तर दुसऱ्या बाजूने नौका खेळाडू सज्ज होतो स्ट्रायकर एंडला. सुंदर पद्धतीचा देखणेला फटका पाहायला मिळतोय ज्याला से बॅन म्हणून संबोधलं होतं. साधा सोपा झेल मात्र सोडतोय. ज्या खेळाडूकडून नाईक सर अपेक्षा नाही अशा खेळाडूकडून मात्र झेल सुटतोय आणि झेल सुटल्यानंतर मात्र धाव पलका एकेरी धावसंख्येमध्ये रूपांतर होतंय आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावसंख्या धाव पलकावर 37 धावा या धाव पलकावर 37 रन फर्स्ट ऑफ 3 विकेट फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. आडव्या बॅटनं सुंदर पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. पहिला प्रयत्न चेंडू पाशी सुंदर असा थ्रो पाहायला मिळतोय. वाखाणने सगळं थ्रो डीप मिड विकेटच्या दिशेनं राजन केरकरच्या मनगटातून पाहायला मिळतोय. तोपर्यंत दुसऱ्या वेळची तमाम संख्येला समाप्त करत एक धाव दोन फलंदाज पूर्ण करत सांघिक धाव संख्या धाव पलकावर लगावली जाते ती 38 धावा या धाव पलकावर. साई संच होतो स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज. प्रवीण संच होतोय. सुंदर पद्धतीचा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू विसवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय. बहुतेक करून निरंजन साळगावकर स्क्रीनवर येतोय. चेंडूची परती करतोय. एकेरी दुहेरी धाव संकलन धावपळ पुढे सरकला जातोय. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आहे खराब चेंडू सीमारेषेबाहेर पाठवायचा आहे. या दोन षटकांमध्ये मात्र 75वी 80 गटावी इरादानं समीर इलेव्हन आढळली संघाच्या बाजूनं विघ्नेश स्ट्रायकर यांना सज्ज होतोय. 39 धावा या धाव फलकावर. सुंदर पद्धतीचा देखण्याला फटका पाहायला मिळतोय. विटोपडाने सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. नक्कीच संघासाठी दोन धावा या ठिकाणी वाजवतो. धावचितची संधी वाटते या ठिकाणी होती उपलब्ध होते. 55 या ठिकाणी मात्र अपील होतोय धावचितच आणि सुंदर पद्धतीची रनिंग बिटवीन करत विघ्नेश मात्र या ठिकाणी दोन धावा पूर्ण करतोय. विघ्नेशच्या दोन धावांना धाव फलक मात्र पुढे सरकला जातोय. तो 41 धावा या धाव फलकावर. तीन गड्यांच्या मोबदल्यात चार षटकांचा 24 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि इनिंगची सांगता करणारं महत्वाचं शतक आणि महत्वाची फलंदाजी या षटकामध्ये. धावपलकावर धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते ती. पाच चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावा या धाव फलकावर. पहिला सामना अभिस्फोट वेंगुर्ला संघ जेएम सिरेडी बरोबरीत सुटतोय आणि त्यानंतर मोठा धावपल्लक दागी धुरत आणि कृष्णा फाटका दत्तरूच्या विस्फोटक फलंदाजीवर फ्रेंडशिप मातोंड संघ या ठिकाणी मात्र पुढे सरकतोय. पंचांकडे लेग बिपर चपवेल तर पायचीच्या स्वरूपात मात्र विघ्नेशला माघारी परतावं लागतोय. जो अनुभव होता त्या अनुभवाचा जोर मात्र या सामन्यामध्ये रविद्वस्कर आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी प्राप्त करतोय आणि चौथा पतंग उडतोय चौथा हादरा बसतोय तो मात्र समीर इलेव्हन आडेली संघाला मात्र 41 धावा चार षटकांच्या समाप्तीनंतर आणि नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये बहुतेक करून वामन.
सांगता करणारा शेवटचा शतक घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं स्क्रीनवर अनुभवाला नटलेला गोलंदाज अष्टपैलू खेळू गुणवान खेळू याचं कॉमेंट्री बॉक्स मधून आदरानं ज्याचं नाव घेतलं जातं, जो कबड्डी असो, व्हॉलीबॉल असो, बॅडमिंटन असो, जो सुंदर पद्धतीचा लेदर क्रिकेट असो, सुंदर पद्धतीचा खेळ खेळतो कलात्मक बोलून नटलेला गोलंदाज निरंजन साळगावकर सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला साई प्रवीण सज्ज होतोय आणि नौका फलंदाज विस्फोटक फलंदाज शरद कृष्णने विचार केला तर भरच या ठिकाणी विशाल कावले सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडासा वर्करलाईन पद्धतीचा चेंडू, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न प्रवीणचा होता. स्कोअर लेखेच्या मध्ये चेंडू विसावतो. क्षेत्ररक्षक वेदान वाडेकर नौका खेळाडू स्क्रीनवर येतोय. एक या धावसंख्येनं धावफलक मात्र पुढे सरकला जातोय. तो 42 धाव धावफलकावर चार गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित पाच चेंडूंचा असूनही खेळ बाकी. विशालनं उर्वरित पाच चेंडूंवर दोन मोठे फटके मारावे. 60वी गाठावी, 65वी गाठावी तर प्रतिस्पर्धी संघाचा इरादा. 55 गाठण्यापासून प्रतिस्पर्धी संघाला मोठ्या पटापासून दूर ठेवावं इरादानं गोलंदाज स्क्रीनवर सज्ज होतोय. आपल्या पहिल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी निरंजन साळगावकर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. स्ट्रायकर एंडला नौका फलंदाज विशाल सज्ज होतोय. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, विशालच्या बॅट मधून मोठा फटका डीप मिड विकेट आणि मात्र लॉंग आर्म च्या मध्ये काहू कॉर्नर रिझनला मात्र सुंदर पद्धतीचा देखणारा फटका सहा धावांसाठी पाहायला मिळतो. थोडासा खराब चेंडू आणि खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेत सुंदर फटका सहा धावांसाठी होतोय आणि या सहा धावानं सांघिक धावसंख्या धावपलकावर लगावली जाते. ते 48 धाव धावपलकावर चार गड्यांच्या मोबदल्यात जी हाणामारी शेवट षटकामध्ये करावी तो विशाल सुंदर पद्धतीची हाणामारी करतोय. बऱ्याचदा नाईक सर आरवलेश्वर आरवली संघाच्या अजूनही खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत आणि आरवलेश्वर आरवली संघ हा मात्र एक नौक्या खेळून भरणं असलेला संघ आणि तृतीय सामना बऱ्याचदा हा विशाल करतो. तो विशाल विस्फोटक फलंदाज स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सरळ लॉंगच्या डोक्यावरून गगनाला गबस्ती घालणारा फटका पाहायला मिळतोय. तो सहा धावांसाठी डीज आहे. या षटकाची सांघिक धावसंख्या धावपलकावर लगावली जाते. ते 54 धावा धावपलकावर वैयक्तिक मात्र दोन षटकार मात्र ढोकतोय. दोन चेंडू मध्ये षटकारांची हॅट्रिक करतोय की निरंजन साळगावकर आपल्या अनुभवाच्या जोरावर नवक्या फलंदाजाला रोखून ठेवतोय. दोन्ही बाजूने मात्र एक प्रश्नचिन्ह उभं राहतंय मैदानामध्ये. एका बाजूनं गोलंदाजावर प्रेशर तर दुसऱ्या बाजूनं विशाल सज्ज होतोय. वर्करलाईन पद्धतीचा चेंडू, विद्यानंतर कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक विठवणा नेतो स्क्रीनवर पहिल्या प्रयत्नात. सुंदर पद्धतीचा तर धावचीची संधी या ठिकाणी प्राप्त होते आणि धावचीच्या स्वरूपात मात्र दोन षटकार आणि एकेर धाव संख्येनिशी 13 धावांची बहारदार विशाल कावलची खेळी येते संपुष्टात. मी म्हणेन विशाल ज्या कामासाठी पाठवलं होतं ते काम विशाल या ठिकाणी दोन षटकार ठोकतोय. एक धावपलकाचं पारड मात्र वजनशील करतोय आणि सांघिक धावसंख्या धावपलकावर पाच गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा या धावपलकावर. पंचावन्न धाबा धावपलकावर विशाल कावलेची एक विस्फोटक फलंदाजी. दोन चेंडू मध्ये दोन मोठे फटके. मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय. नो मॅच मध्ये चेंडू विसावतोय.
एक धाव दोन फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धाव संख्येने सांघिक धाव संख्या धावपलकावर लगावली जाते, ती 56 धावा या धावपलकावर. अंतिम शतक प्रगतीपथावर कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं दोन चेंडूमध्ये दोन मोठे फटके आणि त्यानंतर एक धावचीच्या स्वरूपात विशालला माघारे जावं लागतंय. क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जातोय. 56 धावा धावपलकावर मोठा फटका पाहायला मिळतोय सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं कॅमेराच्या दिशेनं चेंडू मात्र पोहोचतोय 6 धावांसाठी. षटकारानं इनिंगची सांगता करतोय मात्र प्रवीण, आणि या 6 धावानं सांघिक धाव संख्या धावपलकावर जाते ती 62 धावा या धावपलकावर. अजूनही एका इनिंगचा खेळ बाकी, 30 चेंडूंचा खेळ बाकी, आणि अभिस्फोट वेंगुर्ला संघाला 30 चेंडू 63 धावांची आवश्यकता. आणि मात्र मी म्हणे नाही सर, आता सरते सरते जबाबदारी 3 फलंदाजांवर येऊन ठेपते या सामन्यासाठी. अभिस्फोट वेंगुर्ला संघाच्या अजून एक गजानन सरोज दुसऱ्या बाजूनं, राजन उर्फ डिकी आणि तिसऱ्या बाजूनं सागर सपकाळ मात्र या सामन्यामध्ये नक्कीच खेळी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूनं मात्र अनुभवानं नटलेला या ठिकाणी मात्र संघाचा टेनिस क्रिकेट विश्वातील ज्याला संघाचा संगणक म्हणून काम करतो तो धोनी समजला जातो असा गोपाळ भट्टा च्या नेतृत्वाखाली समीर 11 आडेली संघ या ठिकाणी खेळतोय. तर दुसऱ्या बाजून अभिस्फोट राजन केरकरच्या नेतृत्वाखाली हा सामना खेळतोय. येणाऱ्या काळात 30 चेंडू 63 धावांची या ठिकाणी मात्र गरज ते अभिस्फोट वेंगुर्ला संघाला. प्रतिस्पर्धी संघाच्या 20 फुटक फलंदाजी अभिस्फोट वेंगुर्ला संघ या ठिकाणी पूर्ण करतोय की भेदक गोलंदाजीच्या मारावर प्रतिस्पर्धी संघाला रोखतो हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक या ठिकाणी आमच्या मायक्रोफोनवर येत आहेत. अशोकजी नाईक सर यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्त करतोय. तमाम केवसिकांच्या वतीनं मी योगेश भरव आपले रजा घेतोय. हॅलो जीएमसी रेडी आणि साई स्पोर्ट यानंतर सामना होतोय. दोन्ही संघांना दुसरा पुकार येतोय नाणेफेकीसाठी. आमच्या समालोचन कक्षासमोर यायचंय. जीएमसी रेडी वर्सेस साई स्पोर्ट चौथा सामना मैदानात रंगतोय. दोन्ही संघांच्या संघनायकांना दुसरा पुकार येतोय नाणेफेकीसाठी. आमच्या त्वरित कॉमेंट्री कक्षासमोर यायचंय. जीएमसी रेडी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. साई स्पोर्ट संघ संघनायक संदेश कुंडेकर नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय.
मुकाबला चलता हुआ समीर इलेवन अडेली और अभी स्पोर्ट्स वेंगुर्ला इन दोनों के बीच में। पहले बल्लेबाजी की समीर इलेवन अडेली क्रिकेट टीम ने 62 रन बनाए और 63 रनों की आवश्यकता। सभी अभी स्पोर्ट क्रिकेट टीम को ओपनिंग जोड़ी मैदान पर जो कि उनके सागर पहले ओवर की पहली गेंद माजी नगर सेवक यशवंत किनरेकर आगमन होते त्यांचं मनपूर्वक स्वागत। अपटम से बाहर गेंद पहली गेंद दिशाहीन वाइड बॉल का इशारा अंपायर का एक रन के साथ रनों का खाता शुरू हुआ मैदान पर और एक रन जो कि स्कोरबोर्ड के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर। अगली गेंद इसी बीच में फिर से एक बार और फिर से अपटम से बाहर गेंद वाइड बॉल के साथ और एक रन जुड़ता हुआ मैदान पर। विश्वनाथ लिंगायत और सुहास चव्हाण ये दो अंपायर जो कि इस छत्रपति चषक में और इसी बीच एक बार फिर से अगली गेंद लेकर सिद्धेश परप इस बार ऑफ स्टंप पर। यह गेंद लगभग छोड़ रही थी आड़े बल्ले से गेंद को खेला था लेकिन अच्छा टाइमिंग नहीं था। स्पर्धे दरम्यान या ठिकाणी आमचे मित्र यशवंत किनरेकर यांचं आगमन होते खूप खूप स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून। सिद्धू दैन्यात से ओवर द विकेट अगली गेंद लेकर यह गेंद इस बार इस लाइन पर गेंदबाजी करनी पड़ेगी। अच्छी गेंद ऑफ स्टंप पर खेलना चाहते थे थोड़ा सा क्रॉस लेकिन अच्छी किस्मत गेंद ने बल्ले का बाहरी किनारा नहीं लिया। पावर प्ले का ओवर एक ऑन साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर दो फील्डर तैनात। फिर से भटके अपने दिशा में ऑफ स्टंप से बाहर गेंद वाइड बॉल के साथ और एक रन। टोटल जो अब तक रन बन रहे हैं स्कोरबोर्ड पर वो 3 रन अतिरिक्त खाते में। सिद्धू थोड़े से जो कि ऑफ स्टंप से भटक रहे हैं गेंदबाजी में। अच्छी गेंद इस बार घुमा दिया गेंद को ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री पर गेंद सी मारेका से बाहर 6 रन के लिए। अच्छा शॉट ओवर पेस गेंद मिले लेकिन ताकत थी शॉट के पीछे टाइमिंग था अच्छा। 6 रन के साथ से गजानन सूर्या जी ने अपना खाता खोला और टोटल स्कोर 9 रन बिना किसी नुकसान से 63 रन के जवाब में अभी स्पोर्ट्स बल्लेबाजी करती हुई। इस बार बहुत ज्यादा बाहर ऑफ स्टंप से अंपायर का नो बॉल का इशारा बिल्कुल सही और नो बॉल के साथ फ्री हिट का मौका रहेगा बल्लेबाज को और एक बड़े शॉट के लिए गजानन सूर्या जी एक लंबा छक्का लगा चुके हैं और ये तो बिल्कुल मौका आ गया फ्री हिट का। इस बार बल्ले से लगी जरूरत थी कैच को लपका था गोपाल भट्टा ने लेकिन फिलहाल कोई नुकसान नहीं था फ्री हिट की गेंद थी और स्कोर जो कि वहीं पर रुका हुआ 10 रन पर। सिद्धू पर एक बार फिर से अपने बोली रन पर दाइन्यात से ओवर द विकेट ओवर पेस गेंद इस बार सामने उठाकर मारा लॉन्ग ऑफ बाउंड्री पर और इसी के साथ पहले विकेट की कामयाबी। बहुत ही अच्छे जजमेंट अच्छा कैच हमारे कैमरामैन बिल्कुल वहां पर जो कि मौजूद थे उस छवि को जो कि टिपने के लिए विघ्नेश और दूसरी और जो कि मिड विकेट पर राकेश ये दो हमारे कैमरामैन जो कि यूट्यूब पर जुड़ गए हैं बहुत ही अच्छा साथ निभाते हुए यूट्यूब पर गौरव सावंत उनके साथ जो कि सार्थक पहले विकेट का आगाज होता हुआ 10 रन एक विकेट पर गजानन सूर्या जी वापस पहले विकेट के रूप में 63 रनों के जवाब में और धीरे धीरे कदम बढ़ाते हुए नए बल्लेबाज जो कि मैदान पर सागर सप्पा का साथ देने के लिए। सागर सपकाळे का साथ देने के लिए नए बल्लेबाज राजन अपटम से बाहर गेंद वाइड बॉल का इशारा एक रन स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पर पहुंचता हुआ थोड़ा सा लंबा होता हुआ ओवर ये इस बार छोड़ा जाने दिया गेंद को विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति हुई। पहला ओवर समाप्त स्कोर टोटल 11 रन थोड़ा सा लंबा हुआ ये ओवर पहला ओवर। सिद्धू
पर जो कि शुरू में पहले ओवर में 63 रन टोटल मैच को जीतने के लिए, और बहुत कुछ बल्लेबाजी रहेगी राजन के डीके की बल्लेबाजी पर। अच्छा एक कैच जरूर छूटा लॉन्ग ऑन बाउंड्री पर, एक अच्छे फील्डिंग के लिए जाने जाते हैं, लेकिन बल्लेबाजी में दम कम है। बहुत पहले मैच में पिछले मैच में बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, और ये थोड़ा सा मैच जो कि महत्वपूर्ण है अभिस्पोर्ट को, क्योंकि पहला मैच जो कि टाई हो चुका है, एक एक अंक मिल चुका है, इसी के कारण ये मैच काफी महत्वपूर्ण है अभिस्पोर्ट को। अच्छा टोटल है, फाइटिंग टोटल है, 5 ओवर का मैच है, 63 रन, और विशाल कावड़े ने जो कि 2002 छक्के लगाए। गेंदबाजी में परिवर्तन, विशाल कावड़े जो कि मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर, बल्लेबाजी में 2 लंबे छक्के लगाए, बहुत ही शानदार बल्लेबाजी की, क्योंकि उतने रन नहीं थे समीर 11 के स्कोर बोर्ड पर, आखिर में 2 छक्के लगे और एक सम्मानजनक टोटल दिखाई दिया, 62 का 63 का लक्ष्य। और राजन उर्पड्डी के मैदान पर लंबे लंबे शॉट के लिए जाने जाते हैं, जिस तरह से दाजी धुरत हो, संदेश कुंडेकर हो, उसी तरह इनका भी नाम बहुत ही जो कि चर्चे में हमेशा रहता है, वो राजन उर्पड्डी के स्ट्राइक पर सामना करते हुए। शॉर्ट पिच गेंद इस बार हुक किया, और अच्छी फील्डिंग फाइन लेग पर, शॉर्ट फाइन लेग पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते एक रन के साथ से राजन ने अपना खाता खोला, 11 रन एक विकेट के नुकसान पे। दूसरा ओवर जारी, पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद अब फील्डिंग में बदलाव, एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर, एक शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट मिड विकेट ऑन साइड पर, और इस बार मारना चाहते थे, कुछ परेशानी बल्लेबाज में निश्चित रूप से बल्लेबाज को, और फिलहाल अपने आप को ठीक ठाक करते हुए जो कि सागर सपकाळे जो कि मैदान पर बल्लेबाजी करते हुए अगली गेंद का सामना करते हुए। एक ओवर का खेल समाप्त, दूसरा ओवर जो कि चलता हुआ मैच का, 63 रन टोटल मैच मैदान पर चलता हुआ, जो कि इन दोनों के बीच में अभिस्पोर्ट्स और समीर 11 आडेले, इन दो टीमों के बीच में खेलना चाहते थे। ऑन साइड पर गेंद निकली, ऑफ साइड पर गली पर, लगभग फील्डर गेंद को उठाते फील्ड करते लेग बाइज का इशारा अंपायर का, एक रन मिलता हुआ स्कोर के खाते में, और इससे एक रन के साथ से 13 पर पहुंचा टोटल स्कोर एक विकेट के नुकसान पे। 50 रनों की अभी भी आवश्यकता मैच को जीतने के लिए, 50 रनों की अभी भी आवश्यकता, और 21 गेंदों का खेल अभी भी बाकी। ओवर पेस गेंद, एक लॉफ्टेड शॉट, मिस टाइम कर बैठे, देखना होगा गेंद के नीचे अपने फॉलो थ्रो में, और इसी के साथ और एक विकेट जो कि खोती हुई, जिस पर काफी भरोसा था, निर्भर था ये मुकाबला, वो बल्लेबाज वापस निकलता हुआ, एक मिस टाइम कर बैठे शॉट को, दूसरा धक्का लगता हुआ, 13 रन 2 विकेट के नुकसान पे राजन उर्फ डीके जो कि वापस विशाल का शिकार होते हुए, बल्लेबाजी में 2 छक्के और गेंदबाजी में मैं तो कहूंगा एक महत्वपूर्ण जो कि विकेट चटकाते हुए विशाल, नए बल्लेबाज दीपक ठाकुर धीरे धीरे मैदान पर। स्पर्धे दरम्यान या ठिकाणी ब्रह्मकुमारी आदरणीय शुभभाई मुंडले यांचं आगमन होतंय, खूप खूप स्वागत तुमचं कॉमेंट्री बॉक्स मधून सर। दूसरा विकेट बहुत जल्द खोती हुई, और नए बल्लेबाज दीपक ठाकुर मैदान पर, सामने से गेंदबाजी के मोर्चे पर एक बार फिर से अगली गेंद लेकर विशाल, और सामने स्ट्राइक एंड पर सागर बल्लेबाजी करते हुए। रिवर्स का प्रयास, ऑफ स्टंप पर अच्छी लाइन पर गेंदबाजी थोड़ी सी नीचे रहती हुई, बल्ला ऊपर से गोपाल भट्टा बाकी का काम पूरे करते हुए, स्लिप पर लगभग शॉर्ट टर्नमैन पर पराग पडवल दिखाई देते हुए फील्डिंग करते हुए, आज बल्लेबाजी का मौका नहीं मिला, लेकिन देखना होगा ये बहुत ही आने वाले मैच बाकी है।
ओवर पेस घेऊन एक लेफ्ट एक शॉट मिड विकेट बाउंड्री पर, बहुत ही शानदार फील्डिंग डीप मिड विकेट बाउंड्री पर, पहला रन पूरा किया, दूसरे रन के लिए निकले और एक सुंदर थ्रो अक्षय गायकवाड़, आज बल्ला नहीं चला जो कि बाहर जाने वाली गेंद पर छेड़खानी की, लेकिन फील्डिंग बहुत ही शानदार, एक अच्छी फील्डिंग अच्छा थ्रो सीधे विकेट कीपर के हाथों में, दो रन स्कोर के खाते में 15 पर पहुंचा टोटल स्कोर, दो विकेट के नुकसान पे, आने वाले 3 ओवर का खेल अभी भी बाकी, 18 गेंदों का और 48 रनों की आवश्यकता। अठरा चेंडू बाकी आणि 18 चेंडूत 48 धावांची आवश्यकता, गोलंदाजीत बदल होतोय, प्रवीण कोबल गेंदबाजी के मोर्चे पर, राईट आर्म ओवर द विकेट, एक तेज गेंदबाजी के लिए जाने जाते हैं और सामने बल्लेबाजी पर दीपक ठाकुर, उनकी गेंदबाजी का सामना करते हुए। ओवर पेस गेंद पर एक लेफ्ट हैंड शॉट, गेंद हवा में, दो फील्डर और उससे पहले मिड विकेट बाउंड्री पर, अक्षय घाटवल जिसकी मैं तारीफ कर रहा था, बिल्कुल एक दूसरा दिन नहीं होता कभी कभी फील्डिंग में, कभी कभी बल्लेबाजी में, ये कैच मिड विकेट बाउंड्री पर उनके हाथों से छूटता हुआ, मौका मिला दीपक ठाकुर को 2 रन के साथ से स्कोर आगे बढ़ाने का, 17 रन टोटल 2 विकेट के नुकसान पे। प्रवीण दैन्याच से ओवर द विकेट और फिर से इस बार टाइमिंग अच्छा, बेमिसाल टाइमिंग, मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से गेंद सीमारेखा से बाहर, मौका मिला छक्का लगा उस गेंद पर, ओवर पिच गेंद पर गेंद सीमारेखा से बाहर 6 रन के लिए। सोलह गेंदों का खेल बाकी, 40 रनों की आवश्यकता, बहुत ही शानदार मुकाबला, 16 चेंडू 40 धावन की आवश्यकता। प्रवीण कोबल थोड़े से महंगे हुए साबित, लेकिन मैं तो कहूंगा बिल्कुल किस्मत साथ नहीं देती हुई, इस बार मिस टाइम कर बैठे, देखना होगा। गोपाल बटा गेंद के नीचे, बिल्कुल बिल्कुल दोपहर के सत्र में मैच है काका, थोड़ी सी सूरज की परेशानी, रोशनी की परेशानी होगी आंखों पर, लेकिन गोपाल भट्टा के लिए बात मुश्किल नहीं मैं तो कहूंगा, लेकिन होता है कभी कभी अच्छे फील्डर राजन के हाथों से भी एक मौका मिला, अक्षय घाटवल के हाथों से भी एक कैच छूटा, ये क्रिकेट है दोस्तों, मैदान पर होती रहती है बातें ऐसी, मैदान पर एक रन जो कि मिलता हुआ स्कोर के खाते में। बड़ी देर के बाद सागर स्ट्राइक पर प्रवीण की गेंदबाजी का सामना करते हुए और स्वीप के बहुत ही बेहतरीन, और इस बार फिर से हवा में मिस फील्डिंग, फील्डर को धोखा दिया गेंद ने, गेंद निकलती हुई स्क्वायर लेग बाउंड्री पर 4 रन के लिए, लेकिन बहुत ही अच्छा शॉट था, उतनी जगह नहीं थी, बिल्कुल लेग स्टंप पर पैरों पे थी गेंद और फ्लिक किया, क्लांस किया खूबसूरती के साथ, बहुत ही अच्छा शॉट, सागर के बल्ले से 4 रन टीम के खाते में और स्कोर आगे बढ़ता हुआ इन 4 रन के साथ से टोटल 28 रन 2 विकेट के नुकसान पे। 33 रनों की अभी भी आवश्यकता मैच को जीतने के लिए। प्रवीण एक बार फिर से अगली गेंद लेकर, ओवर पिच गेंद, इस बार फिर से मिस टाइम कर बैठे, गेंद को देखना होगा, प्रवीण अपने फॉलो थ्रू में 1 रन पूरा किया, इसी बीच में दोनों बल्लेबाजों ने थोड़े से दौड़ते दौड़ते आगे निकले और आज इस ओवर में बिल्कुल ये तो तीसरा मौका था काका कैच का, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर बॉलर को अपने फॉलो थ्रू में, गोपाल भट्टा को 4th मौका तो कि स्क्वायर लेग पर फील्डर के लिए था और अच्छे अच्छे खिलाड़ी जाने जाते हैं फील्डिंग के लिए जाने जाते हैं, उनके हाथों से कैच छूटे तो डांट किसको पड़ेगी। प्रवीण कोबल एक बार फिर से अगली गेंद लेकर,
आगे निकले हाफ वॉली पर लेकर लॉन्ग ऑन बाउंड्री पर गजब का टाइमिंग, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद छह रन के लिए सीमा रेखा से बाहर। महंगे साबित हुए प्रवीण कुबल, लेकिन किस्मत बिल्कुल घोड़े पर सवार थी। छह रन स्कोर के खाते में और इन छह रन के साथ से टोटल स्कोर बढ़ता हुआ 35 रन, दो विकेट के नुकसान पे। तीन ओवर का खेल समाप्त, 12 गेंदों का दो ओवर का खेल बाकी और 12 गेंदों में 28 रनों की आवश्यकता। बहुत बहुत धन्यवाद सार्थक सर, 12 चेंडू 28 धावन की आवश्यकता। पर एक बार फिर से आते हुए विशाल कावड़े, 12 गेंदों में 28 रन और सामने स्ट्राइक एंड पर सागर, नॉन स्ट्राइकर एंड पर दीपक ठाकुर। ओवर पिच गेंद, एक लेफ्ट हैंड शॉट, गेंद हवा में मिड विकेट पर, दो फील्डर और इस बार कोई गलती नहीं कि मिड विकेट बाउंड्री पर उस कैच को दबोच दिया अपने हाथों में अक्षय डीप मिड विकेट पर। इसी के साथ तीसरे विकेट का पतन, 11 गेंदों का खेल अभी भी बाकी, 28 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए। मैच बिल्कुल, मैं तो कभी अभी भी कहूंगा काका 50-50 का मैच है, क्योंकि इस ओवर में अगर एक आध दूसरा विकेट और मिला तो मैच बिल्कुल थोड़ा सा मजबूत होगा समीर 11 के लिए। और अगर एक इस ओवर में एक बड़ा शॉट निकला तो अभी स्पोर्ट आगे कदम बढ़ाएगी इस मैदान पर। फिलहाल देखना होगा, दीपक दो छक्के लगाते हुए मौके के बाद बिल्कुल, जो कि अपने व्यक्तिगत 15 रन के योग पर, और नए बल्लेबाज ऑलराउंडर खिलाड़ी निरंजन साळगावकर जो कि मैदान पर सागर का साथ देने के लिए। स्ट्राइक एंड पर दीपक जो कि स्ट्राइक पर बल्लेबाजी पर, सागर वापस और निरंजन उनका साथ देने के लिए नए बल्लेबाज जो कि नॉन स्ट्राइकर इन पर। दूर वाले छोर से एक बार फिर से विशाल अपने बॉलिंग रनअप पर अगली गेंद लेकर, और इस बार मिस टाइम कर बैठे। देखना होगा, मारना मिड विकेट पर चाहते थे, टॉप एज लगा गोपाल भट्टा, इस बार कोई गलती नहीं गोपाल भट्टा क्या थे। लगातार दो विकेट दीपक ठाकुर जो कि बहुत ही अच्छे दो छक्के लगाते हुए आउट होकर वापस, शुरू में मौका मिला था उसके बाद दो छक्के लगे और टीम थोड़ी से, अब मैं इसी ओवर की बात कर रहा था, थोड़ी से अब फिर से जो कि अभी स्पोर्ट संकट में, 35 रन टोटल स्कोर, 4 विकेट पर अभी भी जो कि 28 रनों की आवश्यकता और ऑन हैट्रिक पर विशाल कावड़े जो कि गेंदबाजी में, पहले ओवर में भी अच्छी गेंदबाजी थी विशाल की, एक ओवर जो कि एक विकेट चटकाया था, दो छक्के लगाए थे इन मौके पर, जब जब रन नहीं थे जो कि स्कोर बोर्ड पर समीर 11 के, तब विशाल के बल्ले से दो छक्के लगाते और वही विशाल अब गेंदबाजी में भी अब तक 3 विकेट, लेकिन इस ओवर में ऑन हैट्रिक पर और निरंजन का साथ देने के लिए नए बल्लेबाज विठोबा तांडेल। ऑन हैट्रिक पर देखना होगा विशाल अपने बॉलिंग रनअप पर, और इसी के साथ हैट्रिक मुकम्मल की जोरदार तालियां जो कि गेंदबाजी के लिए, बहुत ही अच्छी गेंदबाजी विशाल। यह ओवर काफी निर्णायक रहा समीर 11 के लिए जो कि इस ओवर में अब तक कोई रन नहीं बनता हुआ, जो कि एक बार स्थिति थी 12 गेंदों में 28 रनों की आवश्यकता थी और अब मात्र 9 गेंदों का खेल बाकी और अभी भी मैच को जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। हैट्रिक मुकम्मल की विशाल कावड़े ने बल्लेबाजी में 13 रन, दो छक्के और गेंदबाजी में अब तक 4 विकेट, बिल्कुल मैच जीता तो काका दावेदार रहेंगे मैन ऑफ द मैच के लिए, लेकिन देखना होगा क्रिकेट है, यहाँ से लेकर अगर बल्लेबाज ने करिश्मा किया ये आने वाले 28 रन, अब बिल्कुल उनमें से अगर 20-22 रन अकेले बना दिए तो वो भी हकदार रहेंगे मैच को
नए बल्लेबाज वेदांत स्ट्राइक पर हल्के से गेंद को खेला इस बार थर्ड मैन पर शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते बड़ी देर के बाद एक रन स्पर्धे दरमियान या ठिकाने गोलंदाज विशाल कावळे साठी आमचे मित्र आदरणीय यशवंत किंदळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस येतं या ठिकाणी हॅट्रिक साठी खूप खूप धन्यवाद यश एक रन बड़ी देर के बाद द स्कोरबोर्ड 27 रनों की अभी भी आवश्यकता इस बार शफल होकर खेला गेंद को ऑन साइड पर और जब तक शॉर्ट फाइन लेग पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते अभी भी 26 रन और आने वाले 7 गेंदों का खेल बाकी 26 रनों की आवश्यकता इस गेंद पर कम से कम एक बड़ा शॉट होना चाहिए थोड़ा सा फासला कम हो जाएगा मैच में आड़े बल्ले से खेलना चाहते थे रन लेना चाहते थे गोपाल भट्टा बहुत ही तेजी के साथ स्फूर्ति के साथ गेंद को उठाते एक अच्छे ओवर के समाप्ति विशाल कावड़े की मेडन ओवर दो ओवर कोई मेडन नहीं उनकी गेंदबाजी का विश्लेषण जो कि टोटल उन्होंने दिए 6 रन और 4 विकेट दो ओवर कोई मेडन नहीं 6 रन 4 विकेट विशाल कावड़े की गेंदबाजी का विश्लेषण बहुत ही नतिकुली गेंदबाजी खेल समाप्त होता हुआ इसके साथ टोटल जो कि 4 ओवर का अंतिम ओवर का खेल बाकी और अब मात्र मंजिल बहुत दूर दिखाई देते हुए 26 रनों की आवश्यकता अंतिम 6 गेंदों का खेल बाकी 6 चेंडू 26 धावा पर इस बार कवर पर शॉट एक्स्ट्रा कवर पर फील्डर मौजूद उस कैच को पकड़ते हुए और एक विकेट खोते हुए इसके साथ अभी स्पोर्ट्स और 5 गेंदों का खेल अभी भी बाकी शॉट एक्स्ट्रा कवर पर रोहन बटाक जो कि उस कैच को पकड़ते हुए 5 गेंदों का खेल अभी भी बाकी और थोड़ा सा मैच बिल्कुल फंस गया गजानन सूर्या जी आउट होने के बाद राजन केरकर उर्फ डीके के आउट होने के बाद उन दो बल्लेबाजों में काफ़ी क्षमता थी उनमें से एक का बल्ला बोलना चाहिए था मैच का क्योंकि ये 63 रन एक बड़ा भी नहीं था कम भी नहीं था स्कोर क्योंकि पिछला पहला मैच 44 रन पर जो कि हाथों से छूटा था नए बल्लेबाज मैदान पर आशुतोष शॉर्ट पिच गेंद इस बार शॉर्ट टंपल का शॉर्ट मिड विकेट बाउंड्री पर लेकिन सिंगल से मैच नहीं बनेगा इस मैदान पर काफी मुश्किल रहेगा सिंगल से ये मैच 4 गेंदों का सिर्फ खेल बाकी मैच और 4 गेंदों में 25 रनों की आवश्यकता हर गेंद पर छक्का लगाना पड़ेगा तो मैच बिल्कुल टाई हो जाएगा मैच लेकिन अब बिल्कुल 19-20 का मुकाबला विघ्नेश एक बार फिर से कॉमेंट्री बॉक्स एंड से 4 मौके छूटे 4 कैच मौका मिला लेकिन फिर भी मैच फिसल गया आगे निकले इस बार थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद मिड विकेट बाउंड्री पर फील्डर 1 रन 4 मौके मिले फिर भी मैच नहीं बना अभी स्पोर्ट के लिए शायद बल्लेबाजी काफी मिडिल ऑर्डर पर बल्लेबाजी काफी जो कि फ्लॉप हो गई बढ़िया गेंदबाजी की और खासकर